गोर गरिबांच्या सुखदुःखात नेहमी धावून जाणारे लोक नेते यांच्या सहकार्याने व मार्गदर्शनाखाली भाजपचे उत्तरायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली श्री ठाकूर सामाजिक विकास मंडळ आणि भारतीय जनता पक्ष पनोले यांच्या संयुक्त विद्यमाने गणेशोत्सवात तब्बल साठ हजार कुटुंबांना गणेशोत्सव गोड करण्यासाठी अन्नधान्य दिले जात आहे या अंतर्गत तळोजा फेज एक येथील दोनशे रिक्षा चालक व आणि मालक यांना अन्नधान्याचे वाटप करण्यात आले कोरोना काळात लॉकडाऊन लागू झाल्यापासून श्री सामाजिक विकास मंडळ आणि पनवेल भाजपच्या वतीने नागरिकांची विविध प्रकारे सेवा करून सर्वतोपरी मदत सुरू झाली मदतीचा ओघ आस्थागायत चालू आहे त्याचाच एक भाग म्हणून गणेशोत्सवात ग्रामीण व शहरातील साठ हजार कुटुंबांना साखर मैदा तूप गुळ चणाडाळ व रवा या धान्याचे एकत्रित पॅकेट करून गणेशोत्सव गोड केला जात आहे या वाटपावेळी भाजप उत्तरायगड जिल्हा उपाध्यक्ष प्रल्हाद केनी नगरसेवक हरीश केनी निर्दोष केनी विनोद घरत आशा बोरसे रमेश सावंत शकुंतला लवटे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार टीव्ही न्यूज सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट